पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका तथा प्रभाग समिती ड च्या माजी सभापती सुशीला घरत यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून सोमवारी साजरा झाला. वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल येथील CKT विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी सुशीला घरत यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अस्मिता कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन नवीन पनवेल येथील CKT विद्यालयात सोमवारी करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, ज्येष्ठ नेते YT देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, KD म्हात्रे, ज्येष्ठ नेते CC भगत, माजी नगराध्यक्ष स्मिता वाणी, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, पनवेल वैद्यकीय सेल तथा अस्मिता कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाच्या अध्यक्षा अस्मिता घरत, मनीषा छिले, सल्लागार परशुराम ठकेकर, कार्याध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्ष नानचंद भोपी, सचिव शेखर करमकर, उपाध्यक्ष संदीप पाटील, खजिनदार राहुल मलोतकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आणि 50,000 रुपये गेल्याला समाधानी नसतो, समाधान मान्यावर असतो. त्याच्यावर तो उत्पन्न किती काय किती हे नाही आहे, पण आपण जे करतोय ते आवडीने करायचं. अभ्यास असो, घरचं असो, नोकरी असो, धंदा असो, आणि त्या आनंदाने केलं, मनापासून केलं तर यश ठरतं आणि त्याच्याला किंमत असते. त्याच्यात काहीतरी दुखून असतो ना, तो फार महत्त्वाचा असतो. मला खात्री आहे की हे चित्रपट आलेले लोक असतो, एकत्र पनवेलच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया. त्यासाठी सुशीला घरत तुम्हाला तुमच्या फॅमिलीला आणि आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सांगतो. आणि देणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात व्हावे किंवा देणाऱ्याचे हात द्यावे, हात उद्यावे. एक सत्कार आपल्या या ठिकाणी झाला, ट्रॉफी दिली गेली, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान झाला. आज सुशीला घरत किंवा त्यांच्या परिवारातल्या लोकांना आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं लोकांना काहीतरी द्यावं अशा पद्धतीची प्रेरणा निर्माण झाली. पण जो सन्मान स्वीकारणारे विद्यार्थी विद्यार्थिनी आहे त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आज एखादा आवाज जरा कमी करा रे, जरा इथे जरा ही आवाज शिक्षण मंडळी आहे तर आवाज जरा बंद करा. आपल्याला आज काहीतरी कोणीतरी सन्मान करताय, कोणीतरी आपलं कौतुक करताय, तर आपल्याला सुद्धा कधीतरी परिस्थितीनं समाजामध्ये उभं केलं, आपल्याला आपण आपल्या पायावर उभं राहिलं तर आपल्याला आपल्या वृत्तीप्रमाणे समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा झाली पाहिजे यासाठी म्हणून आजचा दिवस आहे, हा प्रसंग आहे. आज आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं हा कार्यक्रम संपन्न होतोय. बंधूंनो, आम्ही गेले अनेक दिवस कुठे कुठे विद्यार्थ्यांचा सत्कार करतो आणि विद्यार्थ्यांचा सत्कार असा की अगदी स्वप्नावर वाटावं असे मार्ग त्यांना पडलेले असतात. कुठं 98% 97% असे मार्क मिळालेले असतात, कोणी 100 पैकी 100 एका विषयामध्ये मार्क मिळवलेले असतात. अनेक प्रकारे अतिशय बुद्धिमान विद्यार्थी आता या समाजामध्ये आहेत आणि ते विद्यार्थी आपल्या आईवडिलांचाच नव्हे, आपल्या शाळेचाच नव्हे तर आपल्या विभागाचं नाव काढल्याशिवाय निश्चित राहणार नाही. त्यांना पुढे खूप चांगली सुवर्ण संधी आहे. तुम्ही विकसित भारतामध्ये जन्माला आता विकसित भारतामध्ये तुम्हाला इतक्या संधी आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकता,
किंबहुना आपल्या मनुष्यबळाला जर्मनी, अमेरिका, इंग्लंड, जापान, ऑस्ट्रेलिया ह्यासारख्या देशामधून सुद्धा खूप मागणी आहे. त्यामुळं हुशारी ही कायम टिकवा. आज मार्ग मिळाले म्हणून हुरळून जाऊ नका. त्या मार्गाचं सातत्य ठेवून आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी तुम्हाला सांगेन. सर्व प्रकारची कामं त्यांनी करत आलेली आहेत आणि म्हणून आज विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना वैद्यकांनी सांगितलं की आपण उघडून जाऊ नका. आपण जो अभ्यास चालू ठेवलं त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास आपण कसं करून आपलं आपल्या आईवडिलांचं आपल्या शाळेचं आपल्या तालुक्याचं नाव कसं मोठं होईल या दृष्टिकोनातून सर्व विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा. ज्यांना ज्यांना बक्षिसं मिळालेली आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि ज्येष्ठांना माहिती देशांना सल्ला दिला तसं आमचं पण अधिकार आहे. आम्ही पण तुमच्या लेवलचे आहोत, ज्येष्ठमध्ये आम्ही पण आहोत.